नमस्कार, आज मी तुम्हाला बिना भाजणीच्या दोन चकल्यांच्या रेसिपी दाखवणार आहे। अतिशय सोप्या रेसिपीज आहेत, अगदी पटकन बनवून होतात। चला मग सुरुवात करूया। आता आपण पहिली रेसिपी बघूया। हे मी एक कप पाणी घेतलं आहे आणि थोडंसं अजून पाणी घालणार आहे। यात चवीप्रमाणे मीठ थोडंसं जास्तच घालणार आहे, कारण की अजून काय काय इन्ग्रेडियंट्स आपण टाकणार आहोत म्हणून। उकळी आली की यामध्ये मी एक कप रवा, बारीक रवा घेतला आहे, तो घातला आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे झाकण मारून आपण 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। चांगला मुरायला तो रवा ठेवून द्यायचा। आता हा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगला मळून घ्यायचा आहे। एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे मऊ पीठ झालं आहे। आता यामध्ये मी 1/2 कप उकडलेला बटाटा घातला आहे। आधी किसून घेतला आहे उकडलेला बटाटा आणि त्यानंतर चांगला मॅश करून घेतला आहे। आता हा चांगला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला एक एक पदार्थच आपण घालायचा आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। हे बघा झालं आहे। आता यामध्ये मी 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। हा माझ्याकडे 1/2 कप होता, त्याचा 1/2 मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तेही आता आपण चांगलं एकजीव करायचं आणि गरज लागली तर मीठ ॲड करायचं, कारण की आपण बटाटा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे म्हणून। म्हणून मी मगाशी थोडंसं जास्त मीठ टाकलं होतं। आता हे छान मिक्स करायचं आणि चांगलं मऊ असं पीठ रेडी करायचं। आता मी चकलीचा साचा घेतला आहे, ह्याला चांगलं तेल लावून घेऊया संपूर्ण साच्याला। आता हे पीठ त्यामध्ये भरूया। चकली तळून झाल्यावर पोह्यांवर टाकायची, मग पोहे तेल सोकून घेतात। आता हे बंद करूया आणि चकल्या पाडायला घेऊया। जर चकल्या तळताना जर सुटल्या तर तुम्ही अजून तांदळाचं पीठ घालून ह्या चकल्या तळू शकता आणि चकल्या तेल चांगलं गरम झाल्यावरच तळायला घ्यायचे आहेत, नाहीतर त्या फुटणार। त्यामुळे तेल जास्त गरम असणं इम्पॉर्टंट आहे। आता हे चांगलं गरम झालं आहे तेल, त्यामध्ये मी हे घालत आहे आणि चकल्या घातल्यावर थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे। त्याला अजिबात हलवायचं नाही आहे, 2-3 मिनटं झाली की मग हलवायचं आहे, परतायचे आहेत। आणि स्लो गॅसवर चांगलं तेल गरम झालं की गॅस एकदम स्लो करायचा किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचा, कारण की चकली ही आतमध्येपर्यंत शिजली पाहिजे आणि लाईट ब्राऊन होईपर्यंत तळायची आहे आपल्याला। तेल जेव्हा तुम्ही तळायला वापराल तेव्हा फिल्टर ऑइल, कच्ची घाणी, कोल्ड प्रेस ऑइल, वूड प्रेस ऑइल वापरू शकता। रिफाईंड ऑइलपेक्षाही सगळी तेल खूप चांगली आहेत। रिफाईंड ऑइल जास्त प्रक्रिया केल्यामुळे त्यातले जे नॅचरल न्यूट्रियंट्स असतात ते निघून जातात, त्यामुळे रिफाईंड ऑइल हे आपल्या शरीरासाठी हानिकारकच आहे। मी फिल्टर्ड ऑइल यूज करते आणि ते अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये असतं, तर ते तुम्ही वापरू शकता। तर ही नक्की ट्राय करून बघा चकलीची रेसिपी। आता आपण दुसरी चकलीची रेसिपी बघूया, ही पण अतिशय सोपी आहे। हे मी 1/2 वाटी रेडीमेड भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, ती आता मिक्सरला लावून घेऊया। बारीक एकदम वाटायची आहे। हे बघा बाजूला ठेवूया। 2/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ही वाटलेली 1/2 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बटर घेतलं आहे, 1 चमचा सफेद तीळ, 1/2 चमचा हिंग,
अर्धा चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्या, बटर चांगलं मिक्स होऊ दे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया, एकदम मऊ असं पीठ मळूया। चांगलं मऊ पीठ मळून घ्या, थोडं थोडं पाणी टाकून मळा। पातळ व्हायचं होऊ द्यायचं नाही आपल्याला, हे बघा। आणि 5-1 मिनटं ठेवून द्या। त्यानंतर हा साचा आहे चकलीचा, त्याला मी तेल लावून घेत आहे। आणि आता आपण ते पीठ त्यामध्ये भरूया। दाबून दाबून भरा पीठ एकदम टाईट। आणि आता आपण त्याच्या चकल्या पाडूया, साचा बंद करून घेऊया। आणि चकल्या पाडूया, आणि आता तळूया। हे मी फिल्टर ऑइल घेतलं आहे, तेल चांगलं गरम झालं की तळायचं। तेल कमी सोकतं आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळायचे आहेत। हे बघा, हे रेडी झाले आहेत चकल्या। दोन्हीही रेसिपी चकलीच्या अतिशय सोप्या आहेत आणि खूप छान लागतात या चकल्या, तर नक्की ट्राय करून बघा। अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय, थँक्यू।